मी काही चिठ्ठ्या टाकणार आहे त्यातलं एक चित्र तुम्ही उचलायचं आणि कुठले, ते मला सांगायचं बदक बदकाचं वर्णन कसं करता येईल तुम्हाला काही शब्द सुचतात हो पांढऱ्या शुभ्र आहे अगदी पांढऱ्या रंगाची कुठली छटा आहे रे म्हणजे पांढरा शुभ्र कि पांढरट रंग वाटतोय हा ताई पांढरे शुभ्र आहे ताई बदक असते बरोबर कस पोहत्त आहे या काही सांगता येईल म्हणजे हळूहळू संथ सावकाश कि जोरात बराबर वेगात सरसर आई शपथ ताई केवढ शब्द सांगितलेत मला सरसर हा शब्द आवडला पटला छान सरसर पोहून दाखवता येईल तुला पण बसल्या बसल्याच हा हात आणि कंबर हलवून बघा बरं चित्रांकडे अजून काही सुचतय त्याची चोच पिवळसर आहे मान पण कशी बागदार आहे बदका बदका नाच रे तुझी पिल्ल पाच रे हे गाणं आठवलं मला मी चिठ्ठी काढू का हो सांग बघू कसलं चित्र आहे ते काही मोठ झाड दिसत आहे अरे वा वृक्ष अरे झाडाला वृक्षही म्हणतात आपल्याला झाडाचा काय काय उपयोग होतो ताई फळे मिळतात वरदाणी श्राव्या तुम्ही सांगा झाडापासून आपल्याला काय काय मिळते फुले सावली आणि लाकूड मिळते शाबास आता चित्रात दिसणाऱ्या झाडाबद्दल काय सांगू शकाल काय काय विचार येतात मनात ताई झाडाने टोपी घातल्यासारखे वाटते काही झाडे उंच असतात आणि काही झाडे बुटकी असतात ताई झाडाच्या खोडाला हात लावला की ते खडबडीत लागतं पण झाडाला पावसाचा किंवा उन्हाचा त्रास होत नसेल का कोणी जेव्हा झाडाची पानं उगाच तोडत तेव्हा त्याला काय वाटत असेल आमच्याकडे कुंडीतली झाड आहेत ती इतकी मोठी होतील का किती छान विचार करताय रे तुम्ही शाब्बास आता बघा मी तुम्हाला एक चित्र दाखवत आहे त्या चित्रात काय काय आहे याची आपण पटकन यादी करूयात हत्ती आणि बदक ससा उड्या मारताना दिसत आहे बरोबर मारा बरं उड्या तशा हे सगळे प्राणी तुम्ही पाहिलेत का कुठे आपण सहलीला गेलो होतो ना तेव्हा प्राण्यांच्या बागेत हत्ती वाघ सिंह होते ना काय काय झाडे आणि आणि छोटी रोपटी पण आहेत पाण्याचे झालं आहे आणि आकाशात आकाशात काय दिसत आहे अरच्छा खरच की पक्षी दिसत आहेत आता चित्रातल्या रंगांबद्दल बोलूया निळसर पांढर आकाश पांढरे शुभ्र बदक हिरवीगार पोपटी पाने राखाडी हत्ती आता कोण कोण काय काय कृती करतात ते पण सांगूयात हत्ती व त्याचे पिल्लू पाणी पिण्यासाठी आले आहेत अरे वा छान पूर्ण वाक्यात सांगितलंस बरं तू सांग बरं ताई आपण त्या हत्तीचे एक नाव ठेवूयात का हो ठेवूयात की तुम्हाला काही सुचतय का, का? गज नको गोंडू कोंडू <laughs> ताई कोंडू होती त्याच्या बोंडू पिल्ला तळ्याकडे आंघोळीसाठी घेऊन निघालाय मस्त पक्षी आपल्या पिल्लांना दाणे आणण्यासाठी घरट्यातून दूर चालले आहेत वरद नावाच्या सस्यात टुडू टुडू उड्या मारत आहे श्राव्या नावाची एक सक्षिण पण आहे त्यात तळ्या काठी भरपूर झाड पण डोलत आहे मस्त आपण असे बोलत बसलो तर खूप काही बोलता येईल चित्रातली वेळ कुठली आहे प्राणी पक्ष्यांच्या मनात झाडा झुडपांच्या मनात काय विचार आहेत हेही आपल्याला बोलता येईल हो ना आता स्वाध्याय मी तुम्हाला दोन चित्र देते त्या चित्रातल्या घटकांचं वर्णन करायचं आपण काय शिकलो चित्र वर्णन करताना पूर्ण चित्राचे निरीक्षण करायचे चित्रातील वेळ कोणती प्राणी पक्षी माणसे झाडे झुडपे यांच्या मनातील विचार आपण कल्पना करून लिहायचे चित्रातील पात्रांना तुमच्या आवडीची नावे द्यायची सुंदर गोष्ट तयार करायची